सांगपाक खूब खोस भोगता आनी खूब बरें दिसता ह्या संस्थे कडेन. सिन्स फ्रॉम 1997 हांव एसोसिएट आसा. 1997 पयले फावटी हांव BMS पास आवट इंटर्नशीप कंप्लीट जाली आनी गोंयांत आयलो. मुंबयंत नोकरी मेळटाली बट मुंबयंत आनी कोल्हापुरांतल्यान परत खंय वचप म्हणून हांव गोंयांतूच आयलो. आनी गोंयांत नो प्रॅक्टीस सुरू करच्या पयलीं थोडे दीस जॉब करप ह्या हातूंतल्यान हांव पाटील सर आनी बकले हांकां मेळ्ळो. तांच्यांनी म्हाका सांगलें तुजी इंटरव्यू घेवपाक आमचे प्रिंसिपल तेन्ना साठे सर BV साठे हांव परत याद करून सांगता नॉट भाकरे भाकरे तेज्या उपरांत आयले पयलीं भाकरे आशिल्ले तेज्या उपरांत साठे साठे सर आयले. साठे सरान सांगले तुला नायट ड्युटी पण करावी लागेल म्हणपाक ठीक आसा म्हणलें म्हाजी तयारी आसा. अँड आय जॉयन आयुर्वेदीक कॉलेज. आय वर्क फॉर ऑलमोस्ट 9 महिने हांवें जॉब केलो आयुर्वेदीक कॉलेजीन. आनी त्या खातीर पयल्यो स ते सात बॅचीस इज व्हेरी क्लोज टू मी. फर्स्ट बॅच तर दे आर ऑल माय फ्रेंड्स. पयली बॅच तर दे आर व्हेरी क्लोज टू मी. सगळे म्हजे बरे क्लोज फ्रेंड्स आशिल्ले. तेज्या उपरांतूय 3-4 बॅची म्हाका क्लोजली एसोसिएट आशिल्ल्यो बट खूब बरे दीस आशिल्ले. तेज्या वेळार म्हाकाय शिकपाक मेळ्ळें आनी तेज्या उपरांत तेजो इन लाँग रन प्रॅक्टिसली खूब उपयोग जालो. आय पर्सनली नो डॉक्टर अनंत बकले. हांकां हांव स्वता पर्सनली वळखतालो. आज मॅडमीक मेळपाचो योग आयलो. हांव पर्सनली खुबशे फावटी तांची ट्रिटमेंट चालू आसतनाय तेंच्या घराकडेन वतालो वेगवेगळ्या कारणां खातीर. आय पर्सनली नो घाटे सर आपले सॉरी पाटील सर हांकांय हांव पर्सनली तांच्या कडेन म्हजो खूब लागचो संबंद आशिल्लो. तांचें डॅडिकेशन आतां जें सगळ्यांनी उलयलें म्हणजे बकले सर आनी घाटे सर तेंच्या पुराय मॅनेजमेंटाच्या ह्या इन्स्टिट्युशना खातीर डॅडिकेशन म्हाका खबर आसा. हांवें लागच्यान पळयलां म्हणजे तांच्यांनी आमी जशें म्हणटा की आपली ही म्हाजी संस्था आसा आनी ही आपूण सुरू केल्ली संस्था आसा ती मोठी जावपाक जाय म्हणून सातत्यात तेंच्यांनी वावुरला. तेज्या उपरांत देशभरांतले वेगवेगळे आयुर्वेदीक डॉक्टर्स एक्सपर्ट्स वेळच्या वेळी तेंच्यांनी ह्या कॉलेजींत आपयल्या आनी तांचें मार्गदर्शन सगळ्या टिचर्सांक जालां म्हणून तर 30 वर्सांनी आज आमी एक बरी इन्स्टिट्युशन गोंयांत पळयता. जेणे करून म्हाका खूब खोस भोगता की ह्या संस्थेन पोस्ट ग्रॅज्युएशनूय बी सुरवात केल्या आनी पोस्ट ग्रॅज्युएशन इन फ्युचर सुद्दां अशाच पद्दतीन पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू जावचें. हांव आतां एडवोकेट नरेंद्र सावयकर हांचे कडेन उलयतालो. नॉट ओन्ली द पोस्ट ग्रॅज्युएशन आमकां आतां बॅचलर इन एन्ड डिप्लोमा इन फार्मासी हे कोर्सिसांची गरज आसा. म्हणजे फार्मासी कोर्सीन आयुर्वेदा ह्यो वेगवेगळ्या इन्स्टिट्युशनांनी सुरवात केल्यात आनी त्यो सुरू करपा खातीर तुमच्या पलीकडे आनीक इन्स्टिट्युशन ना कारण ते तुमीच सुरू करपाक शकता आनी तुमी ते सुरू करचे असं हांव तुमच्या कडेन म्हणटा. आतां हे सुरू करता आसतना बरेचशे फावटी हांव धर्मसंकटांत म्हणना कारण नरेंद्र उलयता आसतना ताणें रिक्वेस्ट केली आनी भाऊ उलयता आसतना ताणें सामकें तें जावपाकूच जाय म्हणून सांगलें. हां पण एक गजाल हांव निश्चित रित्या आज सांगता कारण वे आतां हेन्स फोर्थ आर्ट्स कॉमर्स आनी सायन्स ह्यो फक्त कॉलेजी सुरू जावण्यात कांय अर्थ ना. गोंयांत तरी एट प्रेजेंट ज्या पद्दतीन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस जाली न्यू एड्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस जाली ताज्या उपरांत प्रोफेशनल कॉलेजी ह्यो सुरू जावपाक जाय तांकांच स्कोप आसा. आनी आयच्या घडीक आमी सातत्यात म्हणटा पयलीं कितें जातालें कोणायकू उठ्ठाले आनी ग्रँड दिताले आनी थोड्या तेंपार त्यो बंदय जाताल्यो बट यू हॅव नाव द बँचमार्क ऑफ द 30 इयर्स यू हॅव एस्टाब्लिश्ड फॉर द 30 इयर्स वॉट एवर द सपोर्ट हॅव स्टार्टेड बाय द मनोहर पर्रीकर एट डॅट टायम 2014 आमी आयुर्वेदीक कॉलेजीक सपोर्ट दिवपाक सुरवात केल्लो. हांव पूर्ण म्हणना वीच इज ऑलमोस्ट 50% म्हटल्यार जाता देन आय हॅव कंटिन्यूड डॅट वॉट एवर द सपोर्ट फ्रॉम मी हो कंटिन्यूड केलो. आयुष डिपार्टमेंटा कडल्यान थोडो बहुत सपोर्ट तेन्नाय बी तुमकां जालो बट आयच्या घडीक निश्चित रित्या तुमकां जी खूब दिसांची पेंडींग अपेक्षा आशिल्ली म्हाका दिसता ताका योग्य दीस आनी योग्य वेळ येवची पडटा. सो दॅट आय एम डिक्लेरींग द ग्रँटीन एड इन्स्टिट्युशन वी आर डुईंग फॉर आयुर्वेदीक कॉलेज. इन्क्लुडींग होमिओपॅथीक कॉलेज कारण एकदम होमिओपॅथीक कॉलेज हांवें कित्याक म्हटलें कारण म्हाका खबर आसा इट इज डिफिकल्टी. होमिओपॅथीक कॉलेज फाटलीं 2 वर्सां वेगवेगळ्या कारणां खातीर एडमिशन जाली ना
आणि आता जर होमिओपॅथिक कॉलेज किंवा आयुर्वेदिक कॉलेज खंयचे चुकून सुद्धा जर म्हणजे ते बंद पडले असेल जाल्यार परत सुरू करप हे खूप कठीण असा आणि ते सुरू जावपाक शकना. आय हॅव टेकन द डिसिजन बींग फ्रॉम द आयुर्वेदिक ग्रॅज्युएट बींग फ्रॉम द आयुष ओके इट इज माय ड्युटी बींग अ चीफ मिनिस्टर यो कंटिन्युअसली म्हणजे आझादी का अमृत कालात आम्ही सातत्यात थोडी स्वप्नां पळयता फुडल्या 25 वर्सां हो देश खंयसर आसचो आणि हेच स्वप्न पळयता असताना त्या हितूंतल्यान फुडल्या 25 वर्सां आयुर्वेद आणि होमिओपॅथी गोंयांत खंय आसचो हाजें फावंडेशन आतां घालपाची गरज आसा. म्हणून हांवें म्हटलें की आयुर्वेद आणि होमिओपॅथी ह्या दोनूय कॉलेजीक सस्टेन जावपा खातीर आम्ही 100% जी ग्रँटी नेट बाकीच्या कॉलेजींक दितात त्याच पद्दतीत ह्या दोनूय कॉलेजीक मेळटली. एक बरी गजाल रिसर्च सेंटर सुरू जावप हेची गरजेची आसा. ते रिसर्च सेंटर तुम्ही सगळ्यांनी सुरवात केला. आम्ही पळयताले की आयुर्वेदाक अच्छे दिन केन्ना आयले कोणी जरी विचारले असत जाल्यार खऱ्या अर्थात आयुर्वेदाक अच्छे दिन 2014 आयले. ताज्या पयलीं आयुर्वेदाक अच्छे दिन नासले हे म्हणपाक कांयच हरकत ना. खऱ्या अर्थात आयुष मिनिस्ट्री जेन्ना 2014 फॉर्म जाली तेन्नाच आयुर्वेदाक अच्छे दिन आयले नाजाल्यार केन्नाच येवंक नासले. कारण हांव आयुर्वेदीक ग्रॅज्युएट पास आउट जाल्या उपरांत 98 हो प्रश्न आशिल्लो आतां फुडें कितें करप हो प्रश्न सगळ्यांच्या समोर एकदां खुबशा आयुर्वेदीक स्टुडंट्सांच्या समोर पास आउट जाल्या उपरांत पडला आसतलो. बट हांव एक गजाल म्हाका खूब बरें दिसलें खुबशा भुरग्यां कडेन पळयल्या उपरांत म्हणजे आमचे आयुर्वेदीक ग्रॅज्युएट पास आउट जाल्ले भुरगे हे ऑलमोस्ट 90% भुरगे दे आर सेटल्ड. 90% भुरगे दे आर सेटल्ड नॉट ओन्ली इन आयुर्वेदा. म्हाका हें सांगपाक खूब बरें दिसता फक्त आयुर्वेदीक प्रॅक्टीस करपाकच न्हय तर आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसाच्या व्यतिरिक्त दे हॅव सेटल इन डिफरंट बिजनेसीस. हें इम्पॉर्टंट आसा. वेगवेगळे बिजनेसीस करपाक लागले. कोणी नेचर रिसॉर्ट सुरवात केला तर कोण आयुर्वेदीक मेडिसिनांत आसा कोण फॉरेन कंट्रीसीन प्रॅक्टीस करपाक लागला दुबय आनी हांगासर अशे खुबशे भुरगे हांव बरेच फावटी जेन्ना पळयता. इवन दो फी ऑफ द होमिओपॅथीक हॅव पास द जी पी एस सी एग्जाम आमच्या होमिओपॅथीक आणि आयुर्वेदीक सुद्धा जी पी एस सी पास जावपाक लागले. रिसेंटली एक होमिओपॅथीक स्टुडंट्सान जी पी एस सी एग्जाम गोवा पब्लीक सर्वीस कमिशन एग्जाम पास जावन ज्युनियर स्केल ऑफिसर शी जॉयन्ड इन द गव्हर्मेंट ऑफ गोवा हातूंतल्यानय जाला. बऱ्याच जाणांनी यू पी एस सी एग्जाम जावपाक सुरवात केला. काल हांव एक म्हाका एक डी वाय एस पी मेळ्ळो इज पास आउट द बी एम एस. हांव काल म्हाज्या कॉलेजींत गेल्लो म्हाज्या कॉलेजींत काल वचून आयलो म्हणजे ऑलमोस्ट 98 उपरांत खूब तेंपान योग आयलो. आणि अशेंच त्या खातीर आयुर्वेदा आणि होमिओपॅथीक स्टुडंट खूब वेगवेगळे कडेन खूब बऱ्या पद्दतीचो पर्फॉमन्स करपाक लागला. म्हणून म्हाका दिसता की अशा पद्दतीन फक्त बी ए आणि बी एम एस जावच्या पेक्षा प्रोफेशनल स्टडी घेवप हे खूब गरजेचे असा आणि ताकाच लागून हो खऱ्या अर्थात सपोर्ट. आम्ही पळयताले की आयुर्वेदा तसे 5000 वर्सां पयलीं पासून म्हणजे चरक सुश्रुत बागपण हांवें तुमकां सांगपाची गरज ना हांच्या पासून कालांतरात चलून आयिल्ली ही पेती आशिल्ली चलून आयिल्लें हें सायन्स आशिल्लें. पण खरी अपेक्षा आशिल्ली भारत देश स्वतंत्र जाल्या उपरांत हाका एक बरो परत एकदां उभारून येवपाक जाय आशिल्लें. पण फाटल्या 60 आयुर्वेदा कडेन खऱ्या अर्थात दुर्लक्ष केलें. म्हणजे हांव टोटली सांगतलो तेन्नाच्या सरकारांनी ज्या अर्थात जितको सपोर्ट दिवपाक जाय आशिल्लो आयुर्वेदाक त्या अर्थात केन्नाच सपोर्ट निव्वळ तेन्नाच्या सरकारान केन्ना दिवंक ना. आणि म्हणून हांवें म्हटलें की 2014 पयले फावटी माननीय मोदीजी जेन्ना आयुष मिनिस्ट्री केली आणि आमचे श्रीपाद भाऊ नायक हांकां पयले आयुष मंत्री केले ताज्या उपरांत वेगवेगळे कडेन आयुष वेगवेगळी रिसर्च सेंटर सुरू जावपाक लागली वेगवेगळ्यो कॉलेजीस सुरू जावपाक लागली. गोंयांत आमच्या पयले मोठ्या प्रमाणांत म्हणजे आम्ही खरें म्हणजे भाग्यवान आसात ज्यांनी आयुष रिसर्च इन्स्टिट्यूट आणि आयुष यू जी आणि पी जी कॉलेज पुराय देशात ना अशा पद्धतीचे रिसर्च सेंटर आणि यू जी आणि पी जी कॉलेज जी आमच्या धारगळ हांगासर सुरू केली त्या खातीर माननीय मोदीजीचे खूप खूप अभिनंदन. इतकेच न्ही तर रायबंदर हांगासर आम्ही म्हणटा की आयुर्वेद योगा सिद्धा युनानी आणि होमिओपॅथी ह्याची प्रॅक्टीस म्हणजे ओ पी डी आणि रिसर्च सेंटर सिद्धा आणि युनानी तसे पण वाचत जाल्यार गोंया खातीर नवीन असा. सिद्धा आणि युनानी प्रॅक्टीस तरी गोंयांत नाशिल्ले बट पयले सेंटर हे सुरवात जे झाले म्हणजे भाऊन त्यांना सुरवात करपा खातीर श्रीपाद भाऊन त्यांना रिक्वेस्ट केली
ताज्या उपरांत हमें इनिशिएटिव घेवन हाली फाटल्या स महीन्या पयली ह्या आयुष्यातल्यो सगळ्यो पेती ऑलमोस्ट गोंयांत सुरवात जाली ही एक बरी गजाल आसा. भाऊन श्री आमचो सुभाष भाऊ यांच्यानी उलयता उलयता आसतना एक दोन तीन गजाली सांगल्या की ह्याची गरज कितें आता. आमी जेन्ना म्हटलें की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षण ओके हे जर पळयतले जो स्वस्थ आसा ताका स्वस्थ दवरपाक जाय जाल्यार दिनचर्या ऋतुचर्या फॉलो करची आनी ही जर दिनचर्या ऋतुचर्या जर फॉलो करतले आसत जाल्यार ताजो अवेरनेस ह्या पॅथीच्या बद्दल खूब मोठ्या प्रमाणांत आनीकूय वाडचो पडटलो जाल्यारच ते पॉसिबल आसा. एक काळ आशिल्लो डायलिसीसाक फक्त गोंयांत एक युनिट आशिल्लो म्हणजे डायलिसीस जर करतले जाल्यार फक्त बांबोळे आनी तेजे लोडूय नासलो. केन्ना तरी दिसांतल्यान दोन तीन पेशंटाचे डायलिसीस जाताले गोवा मेडिकल कॉलेजींत ओल्ड हितूर जी डायलिसीस आसलो तेजो. आज जर तुमी पळयशात प्रत्येक आमच्या तालुका लेवलाचेर डायलिसीस युनिट सुरवात जाल्या प्रत्येक आनी सगळे जाण वेटिंगाचेर आसा तांकां नंबर लागना. डायलिसीस करपा खातीर तांचो नंबर लागना ते सांगता आपल्याक मातसो नंबर लावन दिया म्हणटा तो डायलिसीस करपाक. हे कित्याक जाले हे म्हाका दिसता प्रश्न आमकांय पडपाक जाय ओके. त्या खातीर आमी जर सगळ्यांनी थोडोसो जर आमी जेका म्हणटा आमी हांगासर फक्त दुयेंतां ट्रीट करपाक बसूंक ना आमकां लोकांक जर हेल्दी दवरतले आसा. आजकाल लोक हेल्दी रावपाक आनी दवरपाकूय पयशे पे करता नॉट ओन्ली बरें जावपाक पयशे पे करिना म्हणून हांवें म्हटलें म्हाका हेल्दी उरपाक जाय जाल्यार हांव पयशे दिवपाक तयार आसा. आमकां त्या खातीर लोकां कडल्यान फाल्यां सकाळीं पयशे जर घेवपाक जाय आसत जाल्यार हेल्दी दवरपाक पयशे घेयात ट्रीट करपाक नाका. आनी ते हेल्दी दवरपाक म्हजो मेन तुमकां लक्षांत आयलें आसतलें कारण तुमी आमी जेका म्हणटा की फक्त चिकित्सा करच्या पेक्षा ताका एडवायस करप हें चड गरजेचें आसा. आनी तें जर आमी करपाक सुरवात केली आनी आमी हेल्दी दवरपाची क्लिनीक हो जर कन्सेप्ट जरी मांडलो जाल्यार त्या कन्सेप्टाक आज खूब मोठो. म्हणजे हांव वेलनेस ट्युरिजमाचेर उलयता आसतना आय एम नॉट टार्गेटींग ओन्ली द इंटरनॅशनल क्लायंट्स आय एम टार्गेटींग द जनरल पब्लीक. म्हणून म्हटलें हांवें जनरल पब्लीक टार्गेट करपाक सुरवात करात आनी सगळ्या जाणांक आयुर्वेदाच्या भुरग्यांक सामान्य ज्ञान जे आसा प्रॅक्टिसींतले पळय न्ही हे पयल्याच वर्सा येता. तशें पळोवंक वचत जाल्यार सगळ्या जाणांक सामान्य ज्ञान खूब पयल्या वर्सा येता. बेजीक नॉलेज आयुर्वेदांतली ही सगळ्या जाणांक शिकपाक चड टेप लागना आनी त्या खातीर म्हाका दिसता सगळ्या जाणांनी खूब मोठ्या प्रमाणांत जर हें सुरवात केलें आसत जाल्यार आमी रिवर्सल म्हणजे जो डायलिसिसा खातीर आज वेटींग आसा पळय न्हू हें रिवर्सल आमी करूंक शकता. आमचे कडेन हें आसा तितके त्याती म्हाका दिसता म्हणजे डायबिटीक पेशंट आसतलो किंवां सामान्य मनीस डायलिसिसाचेर वयचोच न्ही हेजी जरी आमी सुरवात केली जाल्यार सुद्दां खूब मोठ्या प्रमाणांत खूब मोठो रिस्पॉन्स आमकां मेळपाक शकता. 15 लाख लोकसंख्येच्या हितून आमी आत्तां आसलेले प्रॅक्टिसनरांनी जर चॅलेंज म्हणून जरी स्विकारली आसत जाल्यारूय तें पॉसिबल आसा. हांव फक्त विशय इतक्याच खातीर उलयलो म्हज्या फुडें बसलेल्या पैकी 90% आयुर्वेदीक डॉक्टर्स 90% आयुर्वेदीक डॉक्टर्स आसा आनी 90% तुमी भितरले 70-80% प्रॅक्टीस करता आनी तुमचो डे टू डे सगळ्यां कडेन संपर्क येता सगळ्यां कडेन डे टू डे आमी उलयता आमी प्रॅक्टीस करता म्हणून तुमी म्हाका दिसता हातूंतल्यान लक्ष दिवचें. आमी चडांत चड म्हणजे बाकीचे हॉस्पिटल डायलिसीस युनिट हातूंतल्यान सुरू करच्या पेक्षा आमी दिनचर्या ऋतुचर्या बाकीच्या हेजेर फोकस करून बाकीचे जर सुरू केले जाल्यार खूब मोठ्या प्रमाणांत आमी तें करपाक शकतले. हांव पांचभौतीक चिकित्सा पंचगव्य चिकित्सा हितूर वचना. आयुर्वेदांतले वेगवेगळे कन्सेप्ट म्हाज्या पेक्षा तुमकां चड खबर आसा कारण 2008 उपरांत हांवें प्रॅक्टीस करपाची बंद केल्या. सद्दां म्हाका जर कितें जाय आसत जाल्यार हांव म्हणजे दोतोर दिक्षिताकूय सांगता जाल्यार आजून एक दोन तीन डॉक्टरां कडेन हांव कन्सल्ट करून म्हाका ट्रिटमेंट धाडून दी. डॉक्टर दिक्षिताक बरेचशे फावटी हांव फोन करतां आनी बरेचशे फावटी म्हाका जाय ती मॅडिसीन तांच्या कडल्यानूय मागोवन घेता. त्या खातीर म्हाका दिसता यू आर द एक्सपर्ट पिपल सो डॅट जांच्यांनी ह्या सगळ्याच्या बाबतींत सुरवात करची. आनी इतकें सगळें सांगता आसतना हांव एकूच म्हणजे माननीय मोदीजीन एक दोन तीन गजाली केल्यो. पयले फावटी म्हणजे जगार आमकां ताट मानेन प्रॅक्टीस करपाची जर संद कोणी दिली आसत जाल्यार माननीय मोदीजीन दिली हें आमी एप्रिशिएट करता. 21 जून जेन्ना योगा डे इंटरनॅशनल मनयलो आनी त्या खातीर 140 देशांनी म्हणजे योगाक रिकग्नेशन दिलें ताज्या उपरांत जर तुमी कोणूय फॉरेन कंट्रीन जर गेले
जाल्यार प्रॅक्टीस आपूण आयुर्वेदीक डॉक्टर म्हणून जर सांगलें यू कॅन टीच मी योगा काय म्हणून विचारता ते. हो पयलो स्टेटमेंट आसता. त्याती सांगले जे पयलीं जे भायल्या कंट्रीत वताले, म्हाजे खुबशे फ्रेंड्स आसा जे भायल्या कंट्रीत वताले, तांकां थंयसर प्रॅक्टीस करप म्हणजे महाभयंकर कठीण आशिल्ली. कोणूच म्हणजे थंयसले FDA, थंयसर लायसन्सींग ऑथॉरिटी हे तांकां प्रॅक्टीस करपाकूय दिवनाशिल्ले. तुम्ही सोडून दियात म्हणजे आयुर्वेदीक डॉक्टर म्हणल्यार तो डॉक्टरूच न्हू म्हणटाले ते. बट आयच्या घडीक हे इतको बरो मान आमकां माननीय मोदीजीन दिलो आनी ताज्या उपरांत तितूर आमी जे म्हणटा आनी एक गजाल खूब व्हडली आयुर्वेदीक डॉक्टरांच्या बाबतींत केली की जी देन ट्रॅडिशनल मॅडिसिन्स हा जो रिसर्च हे बी कोणी तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन WHO ट्रॅडिशनल मॅडिसिनचे रिसर्च करपाचे सेंटर आमच्या देशात जामनगर हांगासर सुरवात केले ही सगळ्यात व्हडली गजाल माननीय मोदीजीन केली आसा. म्हणून सांगले हांवें की माननीय मोदीजीन पळयता आसतना जेन खूब खूब मायन्यूटली आयुर्वेदा कडेन पळयला. दिल्लीचे आयुष हॉस्पिटल आज जर तुम्ही चुकून कोणी जर पावले आसत जाल्यार तुम्ही पळयतले की ताका एक म्हणजे एम्साच्या बरोबर जसे ॲलोपॅथीक एम्स आसा त्याच धर्तीचे आयुर्वेदीक एम्स हॉस्पिटल आज दिल्लीन सुरवात केला. केन्नाय ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी जाल्यार मुद्दामून आयुर्वेदीक डॉक्टरान ते वचून पळोवचे. इतक्या बऱ्या पद्दतीचो रिसर्च आनी हे जाता आनी हे सगळे करता आसतना सुद्दां परत म्हणजे ट्रॅडिशनली गुरु शिष्य परंपरा जी आसली हांवें त्या खातीर म्हटलां म्हजो स्पश्ट आरोप आसा फाटल्या सरकारांचेर की तेंच्यांनी 60 वर्सां आयुर्वेदा खातीर कांयच केलें ना. आनी माननीय मोदीजीन ट्रॅडिशनली गुरु शिष्य परंपरा ही परत तशीच चालू दवरता आसतना 12 गुरू आर आयडेंटिफायड. आयुर्वेदांतली नाडी परिक्षा अग्नी परिक्षा ही शिकपा खातीर ते 12 गुरू हे आयुष डिपार्टमेंटान नोटिफायड केला. जेंकां जाय तेंच्यांनी आपली एग्जाम दिवपाची तेंच्यांनी पासान जर वचपाचो. आय एम वन ऑफ द मेंबर फॉर डॅट काउन्सील नॉमिनेटेड बाय देम. ओके, म्हणजे ते एवरी इयर 4 ते 5 भुरग्यांक घेता, तांकां शिकयता, तेंची एग्जाम घेता परत आनी तांकां सर्टिफायड करता. म्हणजे ती परंपरा एके वटेंतल्यान रिसर्च, दुसरे वटेंतल्यान गुरू शिश्य परंपरा हातूंतल्यानूय बी तितकेंच तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणांत आयुर्वेद चालू दवरला. आयुर्वेदाची शिश्य परंपरा चालू दवरल्या ती फुडें व्हरपाचें काम हें आमचें सगळ्यांचें आसा. आमी जेन्ना म्हणटा की माननीय मोदीजी हे विजनरी लिडर्स आसात, ते आमकां विकसीत भारत 2047 हें स्वप्न दाखयता. आमी विश्वगुरू जेन्ना देश जावचो जेन्ना म्हणटा माननीय मोदीजी G20 कन्सेप्ट हो तेंच्यांनी वसुदेव कुटुंबकम वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हाज्या कडेन जोडलो गेलो. आनी हें सगळें करता आसतना आमकां आयुर्वेदूय त्याच बेसिसाचेर वयर व्हरपाक जाय. आनी पुराय जगाक आयुर्वेद योगा आयुश्याचें ज्ञान जर कोण दिवपाक शकता आसत जाल्यार तो भारत देश दिवपाक शकता, तुम्ही आमी दिवपाक शकता. ते दिवपा खातीर आमी तयार आसपाक जाय. निश्चित रित्या नवभारत निर्माण करता आसतना माननीय मोदीजीचें स्वप्न, विकसीत भारताचें स्वप्न आयुर्वेदाच्या बाबतीत तरी हे आमी साकार करतले. इतकी हांव आयज अपेक्षा व्यक्त करता. परत एकदां तुमकां सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा दिता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. भारत माता की, भारत माता की.